आता गाडी सोलावते काय जातच गाडीचा पैरा फिटते गटाला एक बॅलन्स ही मिळत दुसरा पडतो नाट टिकणार नाही जुनी माणसं यात टिकून आहेत म्हणूनच हा नाट टिकलाय. नमस्कार मंडळी, सौरभ निकम ब्लॉग्स युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही जो पाहताय तो सर्जा, त्याची 9 लाखाची खरेदी झाली असा बैल सर्जाची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. नमस्कार, तुमचा परिचय? निवासी यादव कडेपूर. कुठनं घेतला होता काय सर्जा? हा बैल धनाजी तात्या शिंदे, हा साईदापूरकरांच्या कडून आम्ही घेतला बैल. हा, 1 महिना झालं बैलाची खरेदी करून. कितीची खरेदी? हा 9,51,000 रुपये दिलेत ते आम्ही त्यासनी. लय मोठी खरेदी. हा नाही, बैलाची स्पीड पण आहेत, त्यांनी पण बैल वापरलाय चांगला. घेताना बैल अजून चौसा आहे, त्यांनी घेताना आदतच घेतला होता. आणि स्पीड मध्ये गुलालातला आणि उजव्या खांद्याचा ठाम बैल आहे. त्याचा उजवा खांदा पब्लिक किंग खांदा आहे. तुम्ही काय बैल घेताना नेमकं? तसं दानाजी तात्यांनी जो बैल घेतला तो आपल्या घरी घेतल्यासारखाच आहे. तात्या काय बाहेरचे नाहीत, ते आमचं घरचं आणि त्यांचं एकच नातं आहे तात्यांचं. तात्यांच्या पसंतीवर आम्ही बैल घेतला तात्यांच्यासाठी. ह्याच मैदानात त्यांनी ह्या बैलानं 2 नंबर केला होता गेल्या वर्षी नागपंच्या मैदानात. मैदानात तो बैल आम्ही खरेदी केला तात्यांच्यासाठी. तात्यांच्याकडे बैलांचं प्रमाण जास्त झालं, द्यायचं होतं म्हणल्यावर म्हटलं घरच्या घरी राहून द्या म्हणून आमच्याकडे बैल आला. आमचे मित्र राहुल फडतरे, फडतरे डेअरी कडेपूर, त्यांनी पण सहमती दाखवली. मग त्यांच्या तयारीनुसार बैल घेतला आम्ही तो. तर आता आल्यापासून कुठं कुठं मैदान घेतलं? आता आम्ही 4 मैदानं खेळलो, त्या 2 मैदानात आम्ही फायनलला राहिलो गेलो. कुठं कुठं? एक नरावण्याला राहिलो, नरावण्याच्या चिमण्याबरोबर बाहेरनं गाडी 3 फेरं पळून राहिली गेली. वाटेगावचा उत्तम भावचा छोट्या लक्षावर पेट नाक्याला एक राहिला. आणि एक मैदान वारुंजीच्या मैदानात गाडी राहिली नाही, सेमीला गाडी 6 नंबर तासानं अर्ध्या 1 फुटानं मार खाल्ला. एक गुलाल गेला, 3 मैदानात 2 गुलाल राहिले बैलाचे. तुम्ही त्याला पहिल्यापासून बघितलं ना तात्यांकडे? हा, तात्यांच्याकडे आम्ही पहिल्यापासून ह्याच मैदानात बैल बघितला होता नागठाण्याच्या. इथं पाटकळचा खोंड होता तो घेतला होता तात्यांनी. हा, गेल्या वर्षाचा ह्यो मानकरी आहे इथला, म्हणून आम्ही तात्यांच्यासाठी घेतला. गेल्या महिन्यात तात्यांच्याकडे जास्त बैल होते म्हणून तात्या म्हणले द्यायचं आहे. म्हणलं आपल्या घरच्या घरी राहून द्या. राहुल फडतरे, फडतरे डेअरी, त्यांचे चुलते नामांकित ड्रायव्हर आहेत या क्षेत्रातले, प्रकाश बापू फडतरे, ते आता कैलासवाशी आहेत. त्यांच्या नावावर ही गाडी कायम पळते आमच्या बैलांची. बैलांना घेतल्यापासून नाराज नाही कधी गेले? अजिबात नाही. तुम्ही येणार आहात कधीपासून बैलगाडी क्षेत्रात? नाही, बैलगाडी क्षेत्रात भरपूर दिवस झाले, 1-20 वर्ष तरी झाला असेल मी. ते आमचे जे मित्रांचे चुलते आहेत प्रकाश बापू, त्यांच्या आता खाली आम्ही शिकलो. बैलगाड्यांचा नाद खरा त्यांनी आम्हाला लावला. ते नाहीत आता आपल्यात, पण ते ह्या क्षेत्रातले मोठे नामांकित ड्रायव्हर म्हणून आहेत. महाराष्ट्रात कुठेही नाव त्यांचं घेतले तर प्रकाश बापूंचं नाव ओळखत नाही असं कोणच नाही या महाराष्ट्रात. तुमची गाडी कुठली कुठली ड्रायव्हर पळते? विजू ड्रायव्हर एक आहेत कडेपूरचे आमचे, बबलू ड्रायव्हर आहेत किल्ले मच्छिंद्रगडचे, अक्षय ड्रायव्हर आहेत मनवडीचे. यांनीच गाडी ह्या बैलाची पळवली आतापर्यंत. आता आता पण कुठल्या कुठल्या बैलात पहिरे गेले? आता बोला उत्तम भावचा लक्ष छोटा लक्ष म्हणून होता, त्याच्याबरोबर पेटना केला आम्ही खेळलो, तिथे गाडी राहिली गेली. तुम्हाला चांगला पहिरा कुणावर वाटला बरोबर? आता आम्ही 1 महिना झालोय बैल घेऊन. नाही बघताय ना आधीपासून त्याला? नाही, आता आमच्याकडून एक पहिरा झाला तो शंभूचा, कळंबीचे अधिक ड्रायव्हरांच्याकडे शंभूचा आहे. त्या बैलाबरोबर आम्ही यतगावचं मैदान खेळलो. गाडी आमची सुटताना सेमीला गोळ झाला गाडीचा, कडेला गाडी असल्यामुळं. पण गाडी तिथे व्यवस्थित पडली नाही, पण तो चांगल्या पायलावर त्या पायरा झाला होता आमचा. तर सागरभाऊ नमस्कार. सागरभाऊ म्हणजे कराड तालुक्यात बक्कासूर नाव जर फेमस असलं तर ते म्हणजे सागरभाऊ. सागरभाऊ काय सांगाल याच्याबद्दल? ह्यो छोटा सर्जा, या बैलाची थोडक्यात माहिती सांगतो. हा बैल धनाजी तात्या शिंदे सैदापूरकरांच्या कडून आमचे मित्र राहुलदादा फडतरे, सुधीरदादा फडतरे, फडतरे डेअरी फार्म कडेपूर यांची ही नवीन खरेदी आहे. आणि हा बैल उजव्या खांद्यानं अगदी खूप चांगला पळतो आणि नामांकित बैल आहे. सर्जा म्हणजे नामांकित बैल आहे. त्यांनी शिरंब्याच्या मैदानात 1 नंबरची HF Deluxe गाडी मिळवलेली आणि कंटिन्यू गुलालात असणारा हा सर्जा. आत्ता सध्या इथून पुढं चांगल्या बैलांच्या बरोबर टॉपच्या नियोजनात पळणार आहे.
आता जे वायदीवर प्रकार चालू आहेत का नाही तुम्ही पहिल्यापासून या काळात दंद म्हणजे नादत आहे हो हाय 20 वर्ष आहे पहिले पळत होती आमची वायदीचं मत चालतं ही गोष्ट आम्हाला कधीच पटली नाही हा वायदीवर आम्ही कधी पहिले पळवलं नाही कोणाची घेतली नाही आणि कोणाला आम्ही देत पण नाही वायदी हा प्रकार मुळातच आम्हाला पसंत नाही पहिलं आज पळतील उद्या दुसऱ्याचा पळेल परवा तिसऱ्याचा पळेल एक काळ असतो बैलांचा ते काय कायम आपला पळेल असं नाही ह्यांना नादात टिकायचं असलं तर वायदी हा प्रश्न अतिशय वाईट आहे आणि हा नादात वायदीचा प्रश्न करूच नाही माणसाने हा नाद मुळचा शेतकऱ्यांचा आहे वगैरे शेतकऱ्यांची बैलं पळली पाहिजेत वायदी कोण देणार तर मोठी लोक देणार शेत लोक मग शेत लोकांची बैलं कुठं पळणार बेकार बेकार आहे ही वायदी माणसाने पळवूच नाही शेतकऱ्यांनी बैल हा माझं स्पष्ट मत आहे स्वतःचा बैल जरी नाही पळाला तर जो काय पळतोय त्यात समाधान मानावं पण वायदीच्या नादाला लागून जमिनी द्यायला लागतील वायदीवारी आम्ही कधीही वायदी घेतली नाही कोणाची कधीही देणार पण नाही आम्ही कोणाला वायदी देऊन माणसं पैर फोडतेत पण ते काही फार काळ टिकत नाहीत पैरे पहिलं जुनी माणसं बंदच्या अगोदर 2013 अगोदर 6-6 महिने एक एक गाडी पळत होती 6-6 महिने गाडी पटत नव्हती आता मोठ्यांचं जर नाव सांगायचं झालंय तर पंढरनाथ फडक्यांचा तो पक्षी आणि हिऱ्या पळत होता 3 वर्ष गाडी पळत होती सातवाडीचा नंद्या त्या वेळेला आम्ही गाडी पळ आमची बैल पळत होती सातवाडीचा नंद्या डोंगरीबांचा नंद्या अशी 2-2 वर्ष गाडी पळत होती कितीतरी गाड्या आहेत अशा वर्षानुवर्ष पळणाऱ्या आता गाडी सोलाव टेकायची आताच गाडीचा पैरा फिटतोय गटाला एक बैलांस मिला दुसरा पळतोय राहिलं नाही पहिले नाही एवढं ना तशाने टिकणार पण नाही नाही नाट टिकणार नाही जुनी माणसं यात टिकून आहेत म्हणूनच हा नाट टिकलाय आणि तसाच जर टिकला तर चांगला चालेल आई ह्याच्या नात परत टिकणार नाही पैर फोडणं वायद्या देणं थोडं फार काळ चालेल शेतकऱ्याचा म्हणूनच राहिलं पाहिजे